सगळ्या स्त्रियांजवळ काहीतरी एक सुराविरा द्यावा चक्क, आणि असं कोणी अत्याचार करणारा आला अंगावर तर सरळ चिरा वादाला, मग त्याचं वाटेल ते पुढे हो. महिलांनी अशा माणसांना अक्षरशः तुडवलं पाहिजे. असं वाटतं की एखाद्याची जरी नजर बघितली तसं आम्हाला तर थोडंसं भयानक वाटतं. त्या बाईला नंतर वाचवण्यातील हरकत नाही कसंही करून, पण तिने बदला घेतलाच पाहिजे. अशी जी माणसं काही करत आहेत त्यांना आपण चांगलीच अद्दल घडवू शकतो. एवढी महिला आजकाल स्वतः सक्षम झालेली आहे की म्हणजे घराच्या बाहेर सोडायचं पण म्हणजे काळजी वाटते की आपण आपलं मूल सुरक्षित आहे का नाही बाहेर. आपल्या पण खूप छोट्या होत्या, त्या 4 वर्षाच्या मुली होत्या. आम्हाला पण भीती वाटते, आमच्या पण छोट्या छोट्या मुली आहेत, पण त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. सही गव्हर्नमेंट फक्त काय करणार आहे, बोलणार आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा घटना घडते तेव्हा कोणीच नसतं. तेव्हा ती स्त्री किंवा ती मुलगीच फक्त ते सगळं सहन करत असते. लोकांना आहे ना तिथल्या चांगलं बदलून काढलं पाहिजे मला तरी असं वाटतं. राज्यासह देशभरातील सर्वच महिला आता असुरक्षित आहेत. त्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यासह देशभरामध्ये अनेक महिलांवरती अत्याचार घडल्याच्या घटना समोर येत आहेत. नुकताच घडलेली घटना ही बदलापुरात घडली आहे. बदलापुरात 2 चिमुरडींवरती अत्याचार घडला आहे आणि ह्या अत्याचारानंतर संपूर्ण बदलापूरकर हे रस्त्यावर उतरले आहेत. रेल्वे रोकोसुद्धा केलेला आहे. घटनेच्या नंतर सगळ्यांनी संतापसुद्धा व्यक्त केला आहे. मात्र या सगळ्या घटनेवरती महिलांचं म्हणणं काय, खरंच राज्यामध्ये महिला सुरक्षित आहेत का, सरकारकडे ते काय आव्हान करत आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. काय सांगाल, जी घटना बदलापुरामध्ये बघतोय, केवळ बदलापूरच नाही तर कोलकाता झालं, गोवा झालं, अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत, सर्रास होत आहेत, संताप आहे तुमच्यामध्ये, काय सांगाल? संताप तर असणारच ना, आम्ही पण महिला आहे. आता कुठेही जायचं म्हणलं तर म्हणजे त्या घटना बघून असं वाटतं की एखाद्याची जरी नजर बघितली तसं आम्हाला तर थोडंसं भयानक वाटतं की बाबा काय मनात कोणाच्या असेल काय सांगता नाही येत. आणि मुलं तर म्हणजे मुलींच्या बाबतीत तर म्हणजे आता आधीच थोडंसं टेन्शन असतं, आता ते इतकं टेन्शन येतं की म्हणजे घराच्या बाहेर सोडायचं पण म्हणजे काळजी वाटते की आपण आपलं मूल सुरक्षित आहे का नाही बाहेर. अशा ह्याच्यात महिला सुरक्षित नाही, मग महिलांनी करायचं काय? म्हणजे काय ह्या गोष्टींना आपण घाबरून घरातच बसून राहायचं हे तर मान्य नाही आहे, पण अशी जी माणसं काही करत आहेत त्यांना आपण चांगलीच अद्दल घडवू शकतो. एवढी महिला आजकाल स्वतः सक्षम झालेली आहे, त्यामुळे महिलांनी तर तेवढं स्ट्रॉंग बनणं आणि सरकारने त्यांना काहीतरी प्रोटेक्शनसाठी एक क्लासेस किंवा काही असं फ्रीमध्ये सरकारने ऑनलाईन किंवा आजकाल ऑनलाईनच सर्व काही चालतं, तर तुम्ही महिलांसाठी ते फ्री कोर्स किंवा काही सेफ्टी रिलेटेड असं देऊ शकतात. आणि हे जे अशी माणसं वृत्ती आहे ना, ह्या माणसांना महिलांनीच अद्दल घडवायला पाहिजे. गव्हर्नमेंटची वाट बघायची गरज नाही आणि गव्हर्नमेंटने ह्याला अपोज करायला नाही पाहिजे. महिलांनी अशा माणसांना अक्षरशः तुडवलं पाहिजे एवढं. हो, खूप आहे अशा लोकांना आहे ना तिथल्या तिथेच चांगलं बदलून काढलं पाहिजे मला तरी असं वाटतं, कारण त्याच्यामुळे मुली खूप म्हणजे सुरक्षित नाही आहेत, तर त्याच्यामुळे असं मला तरी वाटतं. अगदी अगदी नक्कीच येते चीड, कारण की म्हणजे हे अतिशय वाईट लोकांची वृत्ती आहे. तर म्हणजे जसं पेपरमध्ये नाही येऊन व्हॉट्सअपवर पब्लिकनी जसं पब्लिश केलं आहे की या सगळ्या स्त्रियांजवळ काहीतरी एक सुराविरा द्यावा चक्क, आणि असा कोणी अत्याचार करणारा आला अंगावर तर सरळ चिरा वादाला, मग त्याचं वाटेल ते पुढे हो. त्या बाईला नंतर वाचवण्यात येईल हरकत नाही कसंही करून, पण तिने बदला घेतलाच पाहिजे. आणि आत्ता जे त्या अत्याचारवाल्याला जो दबवण्याचा प्रयत्न करत आहेत, दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, ते सगळं मोठ्या लोकांचे कारभार आहेत. आपण काही त्याच्यात काही आज घालू शकत नाही. फार म्हणजे हे फार वाईट, पण म्हणजे सगळं करून सरून परत रिकामे. आता असंही कदाचित प्रूव्ह करतील, जो त्याचा वकील असेल आरोपीचा तो म्हणेल की म्हणजे तो तिथे नव्हता त्या जागी, इतकंही प्रूव्ह करतील. म्हणजे यांच्याकडे इतके खोटे नाटे सगळे पुरावे असतात, त्यामुळे काही सांगता येत त्यांचं काय काय होईल पुढे. मला नाही वाटत भरोसा असं की त्याला शिक्षा होईलच, कारण अत्यंत ते वकीलसुद्धा इतके पोचलेले आहेत सगळे, आणि त्यांना काही वाटत नाही त्याचं प्रोटेक्शन करायला त्या लोकांना. त्यामुळे नक्कीच मला त्याबद्दल आस्था वाटते त्या बायकांविषयी किंवा मुलींविषयी सुद्धा. थँक्यू. सध्याचं जग बघता आपण मुलींना खूप सुरक्षित व्हायला सांगतोय, वेगळ्या जगात चालायला. पण मुली किती सुरक्षित झाल्या किंवा किती हे झाल्या, तर माणसांची जर का दृष्टीच बदलणे तर मुली किती. आता परवा पण काय आपण स्टेटस बघतो की मुलींना शिकवण्यापेक्षा किंवा डान्स शिकवण्यापेक्षा कराटे वगैरे शिकवा. अरे कराटे ती आता पण जी कोलकात्याची घटना आहे ती किती तिने संघर्ष केला स्वतःला वाचवण्यासाठी, पण वाचली का ती? मग काय कराटे शिकाण काय करा, पण थोडी दृष्टी बदला ना तुम्ही तुमची. मग सध्याच्या योजना आहेत, लाठी बहीण
त्याच्यापेक्षा काय केलं पाहिजे, सरकारने काय केलं पाहिजे या सगळ्यात? सरकार तर सरकारच्या पद्धतीनं हे करत राहील, किंवा सरकारकडून म्हणजे मला तरी असं वैयक्तिक वाटतं की आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःतच थोडंसं बदल केलं पाहिजे. म्हणजे जेंट्स लोकांनी किंवा लेडीजनी सुद्धा आपण थोडंसं प्रिकॉशन काहीतरी, आता सगळं आहेत, आता उपलब्ध साहित्य आहेत, पण गव्हर्नमेंटवरती आपण किती अवलंबून राहणार आहे? असंही गव्हर्नमेंट फक्त काय करणार आहे, बोलणार आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा घटना घडते तेव्हा कोणीच नसतं, तेव्हा ती स्त्री किंवा ती मुलगीच फक्त ते सगळं सहन करत असते. मग पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी सुद्धा मोठं व्हावं असं म्हटलं जातं. आता बदलापुरातली घटना बघितली, तुमची प्रतिक्रिया? ही म्हणजे ही घटना खूप अशी विचित्र घटना आहे जी वारंवार आपल्या देशात होतच राहते होतच राहते. ह्याच्याबद्दल कोणी काही ॲक्शन घेत नाही आहे. जो आरोपी असतो त्याला फक्त पोचलं जाते स्टेशन्समध्ये ठेवून. का त्याला पोचताय, त्याच्या विरोधात काही ॲक्शन का नाही घेत आहे? जरी मायनर असेल तरी त्याला काहीतरी काही कालावधीसाठी तुम्ही ठेवता तिथे पोलीस स्टेशनमध्ये, पण त्याला त्याच्यातनं काय मिळतं आहे? म्हणजे त्याला त्याच्याबद्दल म्हणजे त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे, कारण त्याच्या डोक्यात ते कुठून तरी गेलेलं आहे. मग त्याच्यासाठी काहीतरी मेंटल ट्रीटमेंट किंवा काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. आपण पाहतो सध्या, जसं यांना विचारलं की सरकार जर काही योजना आणत आहे लाडकी बहिणींना, पण त्याच्यासाठी महिलांना सक्षम करण्यासाठी केवळ हे मानधन किंवा त्यांच्या जी आर्थिक मदत केल्याने ते सुरक्षित होणार आहेत का? त्याने काहीच उपयोग होणार नाहीये. 1500 रुपयात काय होणार आहे? काय वाटतं तुम्हाला की आपल्याही मुली सुरक्षित राहण्यासाठी तुमचं काय मत आहे, काय केलं पाहिजे? पैसे पुरवून कोणी सुरक्षित होत नसतं, त्यासाठी काहीतरी वेगळी योजना केली पाहिजे ह्या गोष्टींसाठी, महिलांना सुरक्षित करण्यासाठी. पैशाने फक्त आपण खाय पियायला घेऊ शकतो, दुसरं काय करणार? ज्या प्रकारे आपण पाहतो की तुम्ही सुद्धा या समाजामध्ये वावरताय, घटना बघताय डोळ्यासमोर, काय वाटतं? खूप चुमकल्या, पण खूप छोट्या होत्या त्या, 4 वर्षाच्या मुली होत्या. आम्हाला पण भीती वाटते, आमच्या पण छोट्या छोट्या मुली आहेत, पण त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. पण शाळेत पण शिक्षक लोकांनी मुलांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, कारण छोट्या छोट्या मुली असतात, पण आई वडिलांनी पण त्यांची काळजी घेतली पाहिजे. बाबा आपल्या मुली व्यवस्थित घरी येतात की नाही हे असं वारंवार प्रत्येक आपल्या राज्यात घडतच आहे. या सगळ्या घटना फक्त तुमच्या मते सरकारने काय केलं? सरकारने मुलींसाठी सुरक्षा केली पाहिजे. हा, त्यांच्या घरी पण स्वतःची मुलं वगैरे असतील, त्यांनी थोडाफार तरी हा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. पाहतोय की सध्या सुरक्षित आहे, समाज बदलण्याच्या चर्चा या सगळ्या सरकारकडून होत असतात, पण अशा वृत्तीमुळे खरंच समाज बदलतो असं वाटतं? नाही, अशा लोकांमुळे नाही वाटत मला, खूप मागे असं वाटतंय आता. तुम्ही सुद्धा महिला, तुम्हाला सुद्धा आपण पाहतोय की या खरं तर या सगळ्या घटना बघता सरकारला तुम्ही काय आव्हान करा? माझं पण म्हणणं तेच आहे की मुलींसाठी त्याने असं काहीतरी केलं पाहिजे की त्यांना कळलं पाहिजे कुठल्या वेळी काय करता आलं पाहिजे, असं काहीतरी कोर्सेस वगैरे चालू केले पाहिजेत फ्रीवाले, की त्याच्यातून ते म्हणजे त्यांना कळेल की आपल्याला कसं आपलं प्रोटेक्शन करायचं. त्यांचं प्रशिक्षण दिलं पाहिजे शाळेत, त्यांना सांगितलं पाहिजे की मुलींनी कसं हे केलं पाहिजे. आणि ॲक्च्युली हे बॉईज स्कूल गर्ल्स स्कूल ह्यामध्ये काय होतं, बॉईज स्कूलला आहे ना ते कसंही वागतात, गर्ल्सला त्यांचा रिस्पेक्ट होत नाही. तर सरकारने असं केलं पाहिजे की बॉईज आणि गर्ल्स हे दोन्ही कॉमन ठेवलं पाहिजे, त्यामुळे मुलींशी कसं बोलणं हे त्यांना लहानपणापासूनच येतं. हे तुम्ही इंग्लिश मिडियम वगैरे करता, बॉईज स्कूल वेगळं गर्ल्स स्कूल वेगळं, हे अजिबात म्हणजे तुम्ही करता, तुम्ही पैसा उकळण्याचे काम आहे, पण तुम्ही त्यांना त्याचं प्रशिक्षण देत नाही. अशीच मुलं ही नंतर पुढे जाऊन ह्या प्रवृत्तीला हे करतात, म्हणजे त्यांचं मन असं हे होत असेल असं मला प्रश्न. तिकडे कोणाचं सरकार होतं? महाराष्ट्राचं सरकार आहे. इकडे मोठं मोठं वाढणं करणार, तिकडे ममता बॅनर्जीच्या तिकडे झालंय तर अख्खा भाजपा उठलाय अख्ख्या इंडियाला घेऊन. मग आता इकडे का नाही उठत आहे? बदलापुरातली घटना खूप मोठी दुर्दैवी घटना आहे. मग अख्खा महाराष्ट्र उठायला पाहिजे ना, तो भाजपा तोंडात मूग घेऊन आहे. सरकार तर काही करतच नाही म्हणा, महिलांनीच आता काहीतरी पाऊल उचलायलाच पाहिजे असं. महिलांवर खूप अत्याचार चालू आहे. अत्याचार तर होतच आहे. 4 वर्षांची मुलगी होती की 6 वर्षांची मुलगी होती, या मानववृत्तीबाबत सरकारला काय आव्हान कराल तुम्ही?
सरकारने खूप म्हणजे कठोर ॲक्शन घेतली पाहिजे याच्या विरोधात. तर बदलापूर असो किंवा दिल्ली असो, राज्यात आणि देशात ज्या ज्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार होत आहेत त्या संदर्भात आपण महिलांची मतं जाणून घेतली. महिलांनी सरकारकडे महिलांच्या सुरक्षतेबाबतच आव्हान केलेलं आहे. शिवाय जी बदलापुरातील घटना घडली आहे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आरोपींना अटक केली पाहिजे, कठोरातली कठोर शिक्षासुद्धा झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी या महिलांनी केली आहे. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर खरंच महिला या राज्यात आणि देशात सुरक्षित आहेत का असा सवाल आता उपस्थित होत आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह, मी वैभव पाटील, मुंबई.